राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार मोहीम सुरू केली. या कामातून शेतशिवार जलसमृद्ध होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदानं शेतजमीन देऊन कामाला परवानगी दिली. मात्र काम करणाऱ्या यंत्रणेनं अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम केल्यानं बंधाऱ्यांना तर तडे गेलेत, शिवाय शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेमुळे अनेक गावांना नवसंजीवनी मिळाली. मात्र काही गावात ठेकेदारांनी या योजनेत मोठा अपहार करत आपल्या तुंबड्या भरल्या. यवतमाळ जिल्ह्यात असंच काहीसं झालंय. दर्जाहीन कामांमुळे महागावच्या शेतकऱ्यांचं समृद्धीचं स्वप्न पार धुळीला मिळालंय. सिंचनाची सोय होईल म्हणून जगदीश नरवडे यांनी आपल्या शेतजमिनीचं नुकसान सहन करत जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला परवानगी दिली. पाटबंधारे विभागाकडून जवळपास 1 कोटी रुपयांच्या या कामातील एका बंधाऱ्यासाठी 20 लाखाचा आराखडा मंजूर झाला. मात्र या बंधाऱ्याची अवस्था बघितल्यास किती मोठा अपहार झालाय हे सहज लक्षात येतं. बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा अत्यल्प वापर करण्यात आला. ग्रामस्थांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर कामाची पाहणी झाली. त्यात ठेकेदाराचा प्रताप उघड झाला. मात्र कामाचा सुमार दर्जा निदर्शनास येऊनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार केली, आयुक्ताकडे तक्रार केलेली आहे. पण अजून साधी चौकशीसाठी फक्त त्यावेळेस लोक जिल्हाधिकाऱ्यांना बोलल्यामुळं ती लोकं आलेत. पण अजून कारवाई कुठलीही झालेली नाही. यांच्या पाठीमागं शासनाचा हेतू जरी चांगला असेल पण शेतकऱ्यांचं यांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे. दोषी असूनही संबंधित ठेकेदार मोकाट असल्यानं अखेर गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम महागावमध्ये दाखल झाली. बंधाऱ्यांच्या कामाचा सुमार दर्जा शेतकऱ्यांनी दाखवला. काम किती निकृष्ट आहे हे पाहता क्षणी लक्षात आलं. हा सगळा प्रकार झी हेल्पलाईनच्या टीमनं आमदार राजेंद्र नजरधने यांच्या लक्षात आणून दिला. संबंधित ठेकेदारावर कारवाईसाठी पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. प्रथम अहवाल आल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितच त्याच्यावरती आपण जे कोणी दोषी असतील कारवाईची निश्चित मागणी करू. याही आधी आपण बंधाऱ्याच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या, त्याच्यावरती कारवाई झाली. आणि महाराष्ट्र शासनाचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळं या बाबतीत तडजोड कुठलीही होणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोबाईल ॲप आहे. दरवर्षी राज्यातील 5,000 गावं टंचाईमुक्त करण्याचं लक्ष आहे. विविध विभागांकडून होणारी जलसंधारणाची कामं या योजनेनं एका छत्राखाली आणली आहेत. उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्याशिवाय झालेल्या कामांची बिलं निघणार नाहीत. शिवाय कामावर लक्ष असावं म्हणून जिओ टॅगिंगचीही व्यवस्था आहे. मात्र एवढं करूनही या कामांमध्ये भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे प्रशासनानं आता या भ्रष्टाचारांविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.